यो हनी सिंह नमस्कार म्हणते मी शशांक सुभाष ठाकूर तुमचा सगळ्यांचा स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव असं मुक्काम पोस्ट कोकण म्हणजे आज घर जाडतो म्हणून यो लुक असा तर मी आता माळ्यावर असा आणि माळ्यावर म्हटलं घर जाडताना काय व्हिडिओ बनवायचो तरी पण म्हटलं बघू आमच्या माळ्यावर काय काय सामान मिळतं खरंच खूप इंटरेस्टिंग आज जुना सामान असा ता तुमका दाखवतो यो आजचो व्हिडिओ असा आमच्या माळ्यावर ना दिसणार लुक असा यो बघा ही आमची वाडी असा दिसत आहे तर आता बाबा झाडतात वरच्या माळ्यावरत पोटमाळ असा आणि ह्या असं काय काय सामान आता आम्ही माळ्यावरनं काढलं तर त्याच्यात आमका ही एक आराम खुर्ची मिळाली स्प्रिंगवाली आराम खुर्ची लाईट गेली आहे त्यामुळे काळोख असत मे बी ह्याच्यात या जू मिळाला जरी जात आता आमचा नसला तरी ह्या जू बैलांच्या मान्यावर असत आता एकापेक्षा दोन दोन जुवा मिळाले आहेत आणि ही सीट सायकलची हा हा माझ्या नाही दुसऱ्याच कोणाची तरी आणि या असा कोळम्या ज्यांना आपण लाटीन पाणी काढतो या त्या कोळम्याचो हो दांडो असा ह्यात काठी घालून लाटीची जी काठी असता त्या अडकवायचा आणि ह्याच्या खाली असा भांडा असता तर त्याचो हो दांडो असा हो पोलीसचो दांडो माझे आजोबा पोलिसात होते पंजोबा पण पोलिसात होते पंजोबा हे होते मिलिटरीमध्ये होते हो सगळ्यात जुनो पंप आता असे पंप नाहीत आता वेगळे येलेत तर हो पंप त्या काळी आमच्याकडे पंप होतो आणि या शेवयाचा भांडा हे बघा नाचण्याचे शेवये ह्याचे शेवये तांदळाचे ह्या कोळम्याचाच असा परत ह्या एक त्यानंतर ही पण एक पोलिसांचीच दांडी असा आणि असं अजून बराच काय काय सामान असं मी तुमका थोडं थोडा वेळानं दाखवतोय आता ही थोडी इंटरेस्टिंग भांडी असत लाकडी भांडी असत प्रचंड जड अशी ह्यो डोनो असा सोला कोकमा वगैरे करीत त्यावेळी तो ह्यो एक मोठो डोनो असा बघा कसे बनवायचे ना त्यावेळी प्रचंड जड आहे ठेवून ठेवून तर तो आता अजूनच जड झाला आणि ह्या ह्या इंटरेस्टिंग भांडा असा अजून पण व्यवस्थित ह्याच्यात पीठ वगैरे मळायचे साधारण बघा तुम्ही समजात तुमका मस्त आणि ह्या एक भांडा लाकडीचा सगळा लाकडी सामान असा हे डिझाईन केलेले की तुटला माझ्या मते साईडने तुटला पण असं अजून तरी अजून एक शेवयो बघा ह्याच्यात वेगवेगळी भांडी असतली थांबा दाखवतो मी तुमचा चाळणी वेगवेगळे एक दोन प्रकारची चाळणी आहेत ह्यो हातान छोटा भांडा आहे त्यानंतर ही रवी सापडली एक ताग घुसूची त्यानंतर ह्यो एक पोलिसांचा दांडो सगळ्यात जुन्यातला हे बघा वाकडो आणि हे दोरी लावायचे तो होल आहे तबला असा बघा बघू शकतास असाच पड असा तर आता जरा सजवून घेऊ कया तबला आता आपण त्यावेळी तिजोरी खोलतो आहोत चाराने चाराने आठानेच फक्त 1988 1986 बस
भला मोठा पिंप जुन्यातला। आता मी खूपच भारी गोष्ट दाखवतोय बघा एकदम। शशांक सुभाष ठाकूर, खरं तर ही वही होती स्वप्नील म्हणजे माझ्या भावाची होती, तर त्यांना कायच अभ्यास केला नाही, तर त्याची ही पहिली 2 ते 3 पाना फाडून आम्ही ही वही माझी झाली। तर असा पहिल्यांदर वही जे उरलेली पानं असायची ती फाडून टाकू आणि पुढे तीच वही कॅरी फॉरवर्ड करू। अजून एक गोष्ट असायची, माझ्या बहिणी क्रिकेटचं खूप शौकीन होती ती, तर तिचे वय असेच असायचे। ही तिची वही आहे सारिका आणि हे असं काहीतरी क्रिकेटचे ते चुटकुरा ठेवून दे। हे कॅडबरीचे कागद, माझ्या आजोबांचा पासबुक गावला स्टेट बँक ऑफ इंडिया 1988 साधारण, तेव्हा काही असा 87-88 असा रे चित्र असायचे। मिया जमा तर हे शेवटला पण असे चित्र असत। निरंतर पेन्शन हर मराठा पागल है, भगवे का, स्वराज का और शिवाजी राजे का, हर हर महादेव। ही माझ्या पंजोबांची तलवार असा, ते मिलिटरीत होते त्यावेळी त्यांना मिळाली होती, खूप जुनी असं त्यामुळे गंजली होती। तर मी 10 वर्षापूर्वी एका रंग काढलेला ज्यावेळी मी शाळेत होते, प्रचंड जड असा आणि ही अशी टोकदार असा। यो बंबा असा पाणी तापवचो एका बघा, हैना आपण पाणी ओतू शकतो या झाकण असा, त्यानंतर ह्या पूर्ण झाकण हैना इथपासून वरना येता, त्यानंतर ह्या पाणी ओतून घेऊसाठी असो न दिलेलो असा। हे पाय असत त्याचे, खालनं आपण आग पेटवू शकतो, त्यानंतर आहे ना वरना पण आपण काहीतरी टाकू शकतो आगीसाठी, त्यासाठी हो मधलो पाईप दिलेला असं। तर असं हो पाणी तापवचो बंब त्यावेळेचो, पण आता आम्ही काय याच्यावर पाणी तापवणार नाही। ही त्यावेळेची मापा असत, यो शेर असा तो आता फुटलो असा, आणि ही पायली असा, त्यानंतर ह्यो कुडू असा। तर एक कुडू म्हणजे 8 शेर, एक पायली म्हणजे 4 शेर, आणि ह्यो शेर 4 शेरामध्ये साधारण 3 किलो वजन बसता। तर अशी त्यावेळेची ही मापा असत। पावशेर पण होतो पण तो आता काय गावना नाही, आणि हे पण आता झाले तुटले फुटले असत। 90s मधला आमचा रेडिओ विथ टेप असा, याच्यावर आम्ही मॅच कधी गाणी ऐकव, त्यानंतर कधीतरी आम्ही असंच कॅसेटमध्ये रेकॉर्ड करू। त्यावेळी मनोरंजनाची साधनं अशी काय नव्हती, त्यावेळी ह्याचा खूप उपयोग होय, पण आता झाली आहेत एका 20-एक वर्ष झाली बंद होऊन, तर मी आम्ही आठवण म्हणून ठेवून दिलं। एका मडगुळ म्हणतात ही अशी एक चिव्याची काठी असा, आणि त्याका हाय ना एक छोटीशी गेचूक इलेला असा, ह्यांना मळण्यासाठी मळणी घालतो, त्यावेळी त्या गवात उचलूसाठी ह्याचा वापर केला जाता। ह्या मळलेला गवात ह्या असा असा उचलूचा असता, त्याच्यासाठीचा ह्याचा वापर होता। तर ह्या असा मडगूळ, बरीच वर्ष आता पडान होता वर, तर आता आमका भेटला। तर ह्या असा काही जुना सामान होता जा गेले 20 वर्ष किंवा 40-50-60 वर्षापूर्वीचा होता, त्या तुमका दाखवचा होता आणि माझ्यासोबत तुमची पण काही आठवणी जागे करूची होते। तर माझ्या मागे जी पिशवी दिसता खिडकेवर, तो माझं इंटरनेट असा, बरोबर त्याच खिडकेवरती रेंज येतात आणि थैनाच माझे व्हिडिओ अपलोड होत असतात, दिवस दिवस जाता। पण असो तुमका यो व्हिडिओ नक्कीच आवडलो असात, आणि आवडलो तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा।
माझा अजून बराचसा घर झाडूचा असा, मी घर झाडूक चाललंय, तुम्ही काय अशात सोयीन राहा, बघत राहा मुक्काम पोस्ट कोकण।